नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्ष स्वागत आपल्या ट्यूब चॅनल मास्टर हिरेमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आता बारावीच्या विद्यार्थ्यांचा मराठीचा जो काही पेपर होणार आहे त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो हे व्हिडिओ अत्यंत उपयुक्त असणार आहे या व्हिडिओमध्ये जे काही मी तुम्हाला सांगणार आहे आय एम पी क्वेशन्स त्याचं मी तुम्हाला पी प्रोवाइड करणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लास्ट एंडपर्यंत बघावं लागेल कारण व्हिडिओमध्ये जे काही स्क्रीनवरती कोड दिसणारे दहा ते बारा कोड्स असणारे ते सर्व कोड्स तुम्हाला मला व्हॉट्सअपला सेंड करायचे तेव्हा तुम्हाला ते पीडिओ ऑटो रिसिव्ह होईल अदरवाईज जर तुम्ही व्हिडिओला आम्हाला फक्त मेसेज करताय तर तुम्हाला पीडीएफ प्रोव्हाइड केलं जाणार नाही तुम्हाला व्हिडिओला सर्व बघावं लागेल ज्यावरती जे काही कोर्स आहेत ते व्हॉट्सअपला टेक्स्ट करावे लागतील तेव्हा तुम्हाला याचं पीडीएफ डाउनलोड करता येईल बघा विद्यार्थी मित्रांनी इतर बारावी विषय मराठी युवक भारती बघा विद्यार्थी मित्रांनो आता मी तुम्हाला जे आय एम पी देत आहे त्यामधील तुम्हाला मोस्ट आय एम पी फक्त करायचे आहेत जे काही मी तुम्हाला सांगणार आहे ते क्वेश्चन्स करायचं आहे या मागील व्हिडिओमध्ये दे देखील तुम्हाला इंग्लिश विषयाच्या आय एम पी प्रोवाईड करण्यात आलेल्या होत्या ज्याही विद्यार्थ्यांनी त्या बघितल्या डिक्टो तेच आलेलं होतं किंवा त्यातील प्रश्न नाईंटी फाईव्ह पर्सेंट त्यातील प्रश्न आलेले होते इंग्ल इंग्लिशचे असं विद्यार्थ्यांचा रिव्ह्यू आहे सो तुम्ही देखील या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा कमी अपडेट्स बघण्याकरिता ओके विद्यार्थी मित्रांनो यावढ्यामध्ये देखील मी तुम्हाला मराठीचे काही आय एम पी क्वेश्चन सांगणार आहे क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगणार आहे या बाहेरील काही येणार नाही सो तुम्ही काय करा फक्त आणि फक्त व्हिडिओला लाईक करा आणि सर्व व्हिडिओला एंडपर्यंत बघा तुम्हाला पीडीएफ डाऊनलोड करायचं असेल तर व्हॉट्सअपवरती दिलेले कोड सर्व काही स्क्रीनवरती दिसणारे कोड तुम्हाला मला व्हॉट्सअपला टेक्स्ट करायचे आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो विषय मराठी युवक भारतीय याचा बारा विभाग एक गद्य बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाठ्यपुस्तकातील म्हणजे तुमच्या प्रश्नपत्रिकेतील येतील चोवीस तेवीस फेब्रुवारी जो काही पेपर आहे त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पहिलं सेक्शन किंवा तुमचा विभाग एक जो काही असणार तो गद्य आता विद्यार्थी मी गद्युम्हाला आयएमपी जे काही उतारे आहे गद्य मध्ये तुम्हाला काय असतं उतारा वाचून खालील सूचनेनुसार कृती करा तर तुम्हाला मी काही आय एम पी उतारे देत आहे या व्हिडिओमध्ये किंवा या, या हे जो काही पीडीएफ आहे विद्यार्थी मित्रांनो यावर यामध्ये खूप सारे अपकमिंग किंवा यामध्ये खूप सारे मोस्ट एक्सपेक्टेड मोस्ट आय एम पी उतारे दिलेल्या आहेत पण यामधील कोणती तीन उतारे तुम्हाला करून जायचं आहे जास्त उत्तरांवरती तुम्ही अभ्यास करू नका फक्त तीन उतऱ्यांचा अभ्यास करा पण त्या तीन उतऱ्यांमध्ये तुम्हाला किती वेळात उत्तरे सापडत आहे त्याचा तुम्ही सराव करा इंग्रजीच्या पेपरमध्ये काही विद्यार्थ्यांचं असंच झालं की त्यांनी प्रोत्सिक्षणवरती पहिल्यांदा मी त्यांना पीडीएफ दिलं त्यांनी त्यावरती फोकस केलं नाही आणि त्यामुळे त्यांना एन्ड मोमेंटवरती त्या व्हिडिओमध्ये किंवा त्या पेपरच्या वेळी त्यांना ॲन्सरच सापडत नव्हते त्यामुळे गद्य एक देखील खूप इम्पॉर्टंट असतं उत्तरे सापडत नाही विद्यार्थ्यांना त्यामुळे मला जो काही पी डी एफ प्रोवाईड करतो आहे यामधील विद्यार्थी मित्रांनो कोणत्या तीन कोणत्या तरी तीन तुम्ही उतऱ्यावरती अभ्यास करा उतऱ्यांचा तुम्ही सराव करा फक्त तीन उतऱ्यांचा तुम्हाला यासाठी फक्त वीस ते पंचवीस मिनिटं लागतात विद्यार्थी मित्रांनो वीस ते पंचवीस मिनटं तुम्ही फक्त उतरायला द्या नक्कीच तुम्हाला जेव्हा तेवीस मार्चचा तुम्ही उद्याचा पेपर बघणार तेव्हा तुम्हाला खूप पेपर इझीचा वाटेल बघा विद्यार्थी मित्रांनो पाठ एक वेश व वेग वशता आहे पाठ एक आहे तुमचा वेशवेगवशता आणि यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ज्याचे लेखक आहे प्राध्यापक शिवाजीराव भोसले ओके विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला खाली उतारा दिलेला आहे तो उतारा तुम्हाला वाचायचा आणि त्यानुसार काही कृती करायच्या आहेत बघा हा उतारा आहे पाठ्य उतारा पाठ्यपुस्तक क्रमांक दिला विद्यार्थी मित्रांनो पाठ्यपुस्तक क्रमांक आहे तुमचं तीन व चार यामधील या पाठ्य या, पा... या पुस्तकाच्या पानावरील हा उतारा आहे बघा आता हा उतारा आहे आणि यावरती काही प्रश्न विचारले गेलेले आहेत जेही प्रश्न विचारले गेलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला किती वेळात तुम्ही टाईम लावा आणि किती वेळात तुम्हाला त्याची उत्तरे सापडत आहेत किंवा तुम्ही किती वेळात त्याची उत्तरे शोधतायत हे तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा कारण हे तुमच्यासाठी खूप आयएमपी आहे खूप इम्पॉर्टंट आहे कारण विद्यार्थी त्यांना टाइम मॅनेजमेंट होत नाही वेळचं मॅनेजमेंट होत नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सर्व प्रश्न तुम्हाला किती वेळात सापडतायत अगदी सोपेसे प्रश्न आहेत बघा खालील कृती पूर्ण करा ज्यामध्ये अधोगती म्हणजे आता पाठ्यपुस्तक त्याचं उत्तर तुम्हाला, तुम्हाला सापडणारच आहे पण किती वेळात सापडत आहे त्यानंतर जीवन विभागलेले घटक तर ते घटक तुम्हाला लिहायचे आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कार्नेलिया या माणसे वाहनांवर आरुढ होतात कारण तर हे लिहायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया जीवन हे दश दिशांना विभागलेले आहे कारण बघा मी तुम्हाला फक्त आय एम पी प्रोव्हाइड करतोय तुम्ही यामधील फक्त तीन उतारे सॉल्व करायचे आहेत आणि तुमचा तेवीस मार्चचा पेपर अगदी सोपाचा राहील आणि यामधील या बाहेरचा या जर तुम्ही सर्व करताय तर बाहेरचा एकही उतारा येणार नाही गॅरंटीड ओके तुम्ही जर ह्या पी डीएफ शंभर टक्के करतायतर यामधलाच एक उतारा येणार आहे बघा आता उतारा आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील सॉरी हाच उतारा आहे ओके त्यानंतर हा विद्यार्थी मित्रांनो अप्रमाण जाऊ द्या किंवा यामध्ये किंवा आहे दोन प्रश्न दोन्हीपैकी तुम्ही कोणताही एक सोडवा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पुढे तुमचा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जो की तुमचा आवडता लाडकाचा क्वेश्चन असणार आहे जो की असतो तुम्हाला समत लेखनाचा यामध्ये नाही पुढे आहे त्यानंतर उतारा दोन खाली उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आता खाली उत्तराच्या आधारे तुम्हाला सूचनेनुसार कृती करायची आहे एक मध्ये आहे चौकटी पूर्ण करा अतिवेगामुळे बेभान होणारी अतिवेगामुळे बेभान होणारी विद्यार्थी मित्रांनो त्यांची नावे लिहायची आहेत सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो अमेरिकेसारख्या विकसित देश देशात माणसे वेगाने जीवन जगतात इथून तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माणसांवर स्वार होतात इथपर्यंतचा परिच्छेद तुम्हाला लिहायचा आहे ओके त्यावरती जी सॉरी बघायचा आहे त्यावरती जे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याची तुम्हाला उत्तरे लिहायची आहेत पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो जसं की तुम्हाला बोललो स्वमत अभिव्यक्ती स्वमत अभिव्यक्तीमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे जे काही समत अभिव्यक्ती असणार आहे तुम्हाला स्वतःच्या मनाने मांडता येत असेल तरी चालेल बट तुम्हाला जर डायरेक्टली मांडता येत नसेल तुम्ही तिथे भारताचं संविधानही लिहिलं किंवा तुम्ही तोच प्रश्न रिपीट करून जरी लिहिला तरी तुम्हाला त्या अर्धा ते एक गुण दिला जातो शंभर टक्के दिलाच जातो पण सोमत अभिव्यक्ती इतकं सोपंचं असतं की तुम्ही तो स्वतःचे विचार स्वतःचं मत मांडा फक्त तुम्हाला तिथे दोनपैकी दोन गुण मिळतात किंवा एकपैकी एक जर असेल तर तेवढे तुम्हाला गुण तिथे मिळणं जातात त्यामुळे स्मत अभिव्यक्तीचा एकही क्वेश्चन एक एक सोडायचा नाही एकही एक एक प्रश्न सोडायचा नाही सर्व प्रश्न अटेम्प्ट करायचे सर्व प्रश्न सोडवायचे म्हणजे सोडवायचे त्यानंतर या विद्यार्थी मित्रांनो वाढत्या वाहतूक कोंडी याविषयी तुमचे मत तुमच्या शब्दांतली लिहा वाढत्या वाहतूक कोंडी याविषयी विद्यार्थी मित्रांनो तुमचे मत तुमच्या शब्दांत लिहायचं आहे तुम्ही ही अभिव्यक्ती करू शकता स्वमत किंवा ही व्यक्ती आजकालची वाढती विद्यार्थी मित्रांनो वाहतूक कोंडी यामुळे अफाट प्रदूषण होत आहे असं तुम्ही तुमचं मत मांडा तुम्हाला जे काही विषय तुमचं मत आहे त्यामुळे तुम्हाला ते मत तुम्हाला तुमचं मांडायचं आहे तुम्हाला इथे परिपूर्ण गुण मिळून जातील थी। उतारा तीन आहे विद्यार्थी मित्रांनो कृती तीन खाली दिलेल्या उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा हे सर्व प्रश्न पहिले जे काय आहेत ते उताराचे आहेत यामधले उतारे जर तुम्ही को करून गेलेत ना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बोर्डाच्या पेपरमध्ये हेच येणार शंभर टक्के सर्व उतारे करून जा फक्त ओके गद्य तीन आहे आयुष्य आनंदाचा उत्सव शिवराज गोरले ओके आयुष्य आनंदाचा उत्सव शिवराज शिवराज गोरले लेख नावही पाठ करून ठेवा कधी कधी ते विचारलं जातं उतारा एक उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उतारा वाचायचा आहे आणि त्यावरती सूचनेनुसार कृती करायच्या सर्वप्रथम तुम्ही उतारा बघा ओके आणि त्यानुसार सूचनेनुसार कृती करायच्या स्वमत अभिव्यक्ती लेखकाने सांगितलेले आनंदाचे स्वरूप तुमच्या शब्दांत स्पष्ट करा किंवा विद्यार्थी मित्रांनो आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगात अंतर अंतरंगातच असतो या वाक्यातील आशय तुमच्या शब्दांचे लिहा विद्यार्थी मित्रांनो आशय लेखन तुम्हाला करता यायला हवं अगदी सोपंच असतं ओके त्यानंतर पुढे अजून उतारे दिलेले आहेत आता मी सर्व उतारे वाचत नाही तुम्ही यामधील जे काही पी एफ प्रोव्हाइड करतो यामधील कोणती तीन उतारे फक्त त्याला विद्यार्थी मित्रांनो वेळ लावा तुम्हाला अर्धा तास लागतोय की एक तास लागतोय फक्त तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पंचवीस मिनिटात उतारांचं उत्तर द्यायला यायला हवं तेव्हा तुम्हाला वेळ मॅनेजमेंट होईल टाईम टाइम मॅनेजमेंट होईल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील उतारा आहे वीरांना सलामी अनुराधा प्रभुदेसाई यांचं आणि यावरती काही उतारे दिलेले आहेत त्यावरती जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत बघा विरांना सलामी हा देखील यामधील हा जो काही उतारा आहे हा देखील आय एम पी उतारा आहे ओके बघा हा देखील आय एम पी उतारा आहे सो हा उतारा देखील तुम्ही प्रिपेअर करा हा उतारा देखील तुम्ही वाचून ठेवा यावरील प्रश्न देखील तुम्ही सॉल्व्ह करून ठेवा त्यानंतर यावरती सोमत अभिव्यक्ती दिलेला आहे कारगिल युद्धात भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या पराक्रमाबद्दल तुमचे मत मांडा किंवा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये दिला आहे भय भयान पर्वतांवर अथक चढणारे आमचे धैर्य धैर्यधर या ओळीतून भारताच्या जवानांचे तुम्हाला जाणवणारे गुण विशद करा बघा विद्यार्थी मित्रांनो सर्व उत्तरे पाठ करून ठेवा किंवा सर्व उत्तरे सोडवून बघा जेवढं तुम्हाला शक्य आजच्या दिवसामध्ये ह्या पीडीएफचा अभ्यास करा ही पीडीएफ खूप एम पी आहे ओके सो तुम्हाला जेवढे उत्तर ह्या पीडीएफ तुम्हाला जितकं सॉल्व्ह डी पीडीएफ बघा तुम्ही सेव्हन्टी थ्री पेजेस आहे आणि सर्व एम पी क्वेश्चन आहे सो तुम्हाला जेवढ्यामधील सोमत असेल अभिव्यक्ती असेल पुढे जाऊन उपयोजित मराठी असेल कवितांचं रसग्रहण असेल कवितांवरती उतारे असतील कवितांची कवितांच्या ओळी असतील त्यांचं रसग्रहण असेल किंवा कवितांवरती प्रश्न असतील कवितांचं सोमत अभिव्यक्ती असेल सर्व 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 पाठ करून ठेवा त्यानंतर गद्य पाठ आहे उदाहरण मित्रांनो हा ट्रेशीम बंध यामधील एक उतारा आहे डॉक्टर युम पठाण ओके पठान, ओके यांची देखील उतारे आहेत पाट्त, देखील उतारे आहेत म्हणजे या पाठातील उतारांच्या बाहेर काही येणार नाही जे प्रोव्हाइड केलेलं आहे मी त्यामध त्यामधलाच एक उतारा आहे बट तुम्ही ते उतारे असे प्रिपेअर करा की छान पद्धतीने तुम्हाला त्याची उत्तरे एन वेळेस लवकरात लवकर सापडली पाहिजे त्यानंतर दंतकथा ले वसंत सबनीस ओके दंतकथा पाठ आहे ले लेवसंत यांचा आता पुढील उतारातील तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो म्हणजे पुढील उतारा वाचायचा आणि त्यावरील काही प्रश्न आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत सोडवायचा प्रयत्न करायचा आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे काही उतारे आहेत त्यामधील मी तुम्हाला जास्त उतारे तर, तर नाही बोलू तीन ओके मी तुम्हाला सांगितलं तीन उतारे तुम्ही टाईम लावून सोडून बघा बट त्यांची जी काही उतारे असणार आहेत पाठ करून ठेवा तीन तुम्ही तुमच्या आवडीचे सिलेक्ट करा असे नाही की स्टार्टिंगचे सिलेक्ट करा किंवा लास्टचे तीन सिलेक्ट करा मीडियमचे तीन सिलेक्ट करा तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे काही आय एम पी वाटत आहेत मोस्ट आय एम पी वाटत आहेत तुमचे जे काही धडे मोस्ट आय एम पी वाटत आहेत ओके त्या धड्यांना तुम्ही सिलेक्ट करा ओके त्या दडांना तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ते सोडून बघायचं आहे नक्की तुम्हाला पेपर सोप्पासा वाटेल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डायरेक्टली आपण पुढे जाऊयात पुढे असणारे तुम्हाला अपठित गद्य जो की इचा प्रश्न असतो अपठित गद्य आता यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अपटित गद्य भरपूर सारे दिलेले आहेत मी आणि यासाठी चार गुण आहेत बरोबर तर मी तुला माझा विद्यार्थी मित्रांनो अपटित गद्यसाठी एक आयम पीट सांगतोय की या पिढपमध्ये तुम्हाला भरपूर सारे अपटित गद्य दिले आहेत त्यापैकी कोणतेही तीन अपटित गद्य करा आणि विद्यार्थी मित्रांनो याला फक्त वीस मिनिटाचा टाईम लावा किंवा पंधरा मिनिटाचा टाईम लावा आणि पंधरा मिनिटात तुम्ही किती उत्तरे शोधतायत किंवा किती उत्तरे तुम्हाला सापडत आहेत हे तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा ओके सर्व उत्तरे तुम्ही एकदा वाचा ओके उतारा वाचताना अपटित गद्यामध्ये काय करायचं असतं तुम्हाला जो काही उतारा आहे तो तुम्ही व्यवस्थितरित्या वाचा ओके व्यवस्थित रित्या वाचल्यानंतर तो समजून घ्या त्याचं आकलन करा आणि मग तुम्ही प्रश्न ची उत्तरे द्यायला सुरुवात करा विद्यार्थी उलट करता विद्यार्थी पहिले प्रश्न वाचता मग त्यामध्ये उत्तर शोधायला सुरुवात करता असं कधीही करू नका सर्वप्रथम एकदा तो उतारा वाचा मग प्रश्न वाचा आणि मग त्याचं उत्तर लिहिण्यास सुरुवात करा आकलन करायला विसरू नका पण विभाग दोन आहे विद्यार्थी मित्रांनो पद्य विभाग ज्यावरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कवितेवर आधारित प्रश्न असतात आता आपल्याला कवितेवर आधारित प्रश्न सोडवायचे अगदी सोपा असा प्रश्न आहे आता विद्यार्थी मित्रांनो पद्य पाठ दोन कविते कविता रोज मातीत ओके कविता विद्यार्थी मित्रांनो रोज मातीत कल्पना आहे विद्यार्थी मित्रांनो दुधाळ ओके कल्पना दुधाळ सॉरी कल्पना आहे दुधाळ नाही कल्पना दुधाळ यांची ती कविता असणार कृती एक आहे खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आकलन आता आकलन कवितेचं सर्वप्रथम आकलन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला उत्तरे लिहायची आहेत कविता वाचूयात विद्यार्थी मित्रांनो कविता कुठे दिलेली आहे ओके 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 सॉरी सॉरी कविता तुम्ही पाठ्यपुस्तकातून रीड करा तुम्ही रीड केली आहे वर्षभर तर विद्यार्थी मित्रांनो कविता जी आहे तुमची रोज मातीत या कवितेवरती काही प्रश्न दिलेले आहेत ती सॉल्व्ह करून बघा तुम्हाला सॉल्व्ह करता येतात का सर्व प्रश्नांना तुम्ही दहा मिनिटाचा वेळ द्या आणि जर नसेल नसेलच विद्यार्थी मित्रांनो विथ पी डी एफ तुम्हाला हे फक्त जास्त नाही फक्त हे जे काही कवितांचं सेक्शन आहे किंवा तुमच्या सर्व पाठ्यपुस्तकातील प्रश्नांचं ओके तुमच्या पाठ्यपुस्तकातील ए टू झेड प्रश्न किंवा स्वाध्यायांचं वित्त विथ पी डी एफ आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय विद्यार्थी मित्रांनो विथ पीडीएफ आम्ही तुम्हाला आन्सर्स देतोय तुम्हाला फक्त आम्हाला व्हॉट्सअपला टेक्स्ट करायचंय तुम्हाला आन्सर मिळून जाईल ओके पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलेले सर्व कोड सेंड करावे लागतील तेव्हा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही जी काही तुमचं कविता आहे कवितेवरती आधारित प्रश्न याचं पी एफ तुम्हाला मिळणारच आहे ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील कवितेवरती जाऊया कोणती आहे तुमची पुढील कविता ओके पुढील कविता बघूयात विद्यार्थी मित्रांनो पुढील कविता आहे रोज मातीत ओके रोज मातीत कविता दिली आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली त्यानंतर तुम्हाला विचारसौंदर्य असतं बघा विद्यार्थी मित्रांनो काव्यसौंदर्य रसग्रहण तुम्हाला रसग्रहण करावं लागतं तर विद्यार्थी मित्रांनो खाली डोळींचा अर्थ किंवा रसग्रहण त्यामध्ये तुम्हाला काव्यपंक्तींचे भावसौंदर्य असेल आशयसौंदर्य सौंदर्य असेल विचार सौंदर्य असेल सर्व काही पीडीएफ तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे सर्व कवितांचं मराठीचं ऍप्रासिएशन ज्याला रसग्रहण म्हटलं जातं सर्व कवितांचं रसग्रहण आम्ही तुम्हाला पी डी एफमध्ये प्रोव्हाइड करणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपला टेक्स्ट करताना इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली सर्व हे जे काही कोड व्हिडिओवरती दिसलेले आहेत त्या परिपूर्ण व्हिडिओवरती ते सेंड करायचे सोबतच तुमचं नाव तुम्ही कुठून आहात हे सेंड करायचं आहे जे विद्यार्थी सर्व काही सेंड करणार त्यांना जस्ट सेकंडमध्ये तुमचा तिकडनं मेसेज रिसिव्ह झाल्या झाले इकू ऑटोमध्ये पडणार ओके इन्व्हेस्टिगेटे करण्याची गरज नाही तुम्हाला काय टाकायचं आहे तुमचं नाव टाकायचं आहे व्हिडिओमधील सर्व कोट टाकायचे तुम्ही कुठून आहात हे टाकायचं तुमचा तालुका जिल्हा जो काही असेल तो टाकायचा ओके विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर तुम्ही व्हिडिओला लाईक केला आहे चॅनलला सबस्क्राईब केलं आहे याचा एक स्क्रीनशॉट टाकायचा आणि तसंच तुम्ही एक व्हिडिओवरती कमेंट करून द्यायची काही पण ओके कमेंट केल्यानंतर कमेंट रिसीव झाल्या झाल्या तुमची सर्व प्रोसेस झाल्या झाल्या तुम्हाला जस्ट सेकंडमध्ये सर्व पीडीएफ आम्ही प्रोव्हाइड करू डी पीडीएफ या अपटित उत्तरांचं त्यानंतर कवितांचं पी डीएफ इथं आहे ओके त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट जे की तुमचं कवितांचे उत्तर आहे म्हणजे सर्व कवितांचे स्वाध्याय सर्व धड्यांची स्वाध्याय तुमच्या पाठ्यपुस्तकातील आणि तिसरं पीडीएफ जे की रसग्रहणाचं असणार आहे रसग्रहण तुम्हाला आय एम पी पोएमचं रसग्रहण सेंड करणार आहे पद्धतीन आहे रे थांब जरा आषाढ घणा ओके बाभ बोरकर खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आता तुम्हाला कविता दिल्या आहे कविता माझ्यामध्ये सायत ही बघा ही कविता दिली आहे विद्यार्थी मित्रांनो कविता बघा आणि कवितेवरती या पाठ्य या एफमध्ये जे काही प्रश्न दिले आहेत तेच प्रश्न प्रिपेअर करा जास्त प्रश्नांवरती तुमचं डोकं गरम करण्याची काही गरज नाही जे या एफमध्ये दिसत आहेत तेच प्रश्न करून जा अभिव्यक्ती आहे आषाढ आषाढतील पावसाचा तुम्हाला आलेला एखादा अनुभव तुमच्या शब्दांतवर वर्णन करा विद्यार्थी मित्रांनो आषाढ महिन्यातील पावसाचा तुम्हाला आलेला एखादा अनुभव तुम्हाला तुमच्या शब्दांत वर्णन करायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काव्य खालेल काव्यपंक्तींतील अर्थसौंदर्य लिहा खालील काव्यपंक्तीतील विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अर्थसौंदर्य लिहायचं आहे रोमांचित ही गंध केतकी Okay, या या ओके या काव्यपंक्तींतील खाली आहे अजून या काव्यपंक्तीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करायचं आहे मी आधीच बोललो की अर्थसौंदर्य म्हणजे आणि काव्यसौंदर्य त्यानंतर रसग्रहण तर ओळींचे रसग्रहण करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुम्हाला सर्व कवितांचं रसग्रहण देणार आहोत ओके विथ पी डीएफ सो तुम्हाला काय करायचंय फक्त आणि फक्त व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे टेक्स्ट करायचं ओके विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पद्यसार रंग माझा वेगळा सुरेश भट कृती एक दिला आहे अ खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा ज्यामध्ये एक आय मित्रांनो खालील कृती लिहा असूंची सोबत कवीला यासारखी वाटते त्यानंतर इतरांना सुकावणाऱ्या परंतु कवीला झळ देणाऱ्या सर्वप्रथम ही कविता वाचा ओके ही कविता वाचा आणि त्यानंतर या प्रश्नांची उत्तरे द्या कविता वाचल्यानंतर तिला थोडक्यात समजून घ्या रे आकलन करा तुम्ही कुत्र्यासारखी कविता वाचता आणि मग उत्तरे द्यायला स्टार्ट करता असं काही करू नका तुम्ही काय करा, का? का करा? कवितेला थोडं शांतचित्तेत वाचा म्हणजे तुम्हाला ते समजेल तिचं आकलन करा आणि त्यानंतर प्रश्न वाचून त्याचं उत्तर द्यायला तुम्हाला त्याचं त्यानंतर त्याचं उत्तर द्या म्हणजे तुम्हाला ते सोप्पं जाईल अगदी स अगदी सोप्पं जाईल त्यानंतर आहे खालील ओळींचा अर्थ स्पष्ट करा है त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो काव्यसौंदर्य त्यानंतर आहे रजग्रहण ओके या कवितांचंही रसग्रहण तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे तुम्हाला मोस्ट ऐम पी टिप्स सांगतो विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला मराठी विषय हा फक्त आकलनावरती आधारित असतो ऐंशी टक्के पेपर हा आकलनावरती आधारित असतो म्हणजे वाचा समजून घ्या आणि त्यानंतर उत्तर लिहा पण आपलं काहीतरी वेगळं असतं आम्हाला काही वाचायचं नाही आम्हाला प्रश्न वाचायचा आणि त्याचं डायरेक्टली उत्तर शोधून लिहायचं मग कसं सापडणार तुम्ही सर्वप्रथम परिच्छेद वाचा आणि त्यानंतर तो प्रश्न वाचा तेव्हा तुम्हाला तो सोप्पासा वाटेल आणि तुम्ही ते लिहू शकता पद्य क्रमांक सहा विंचूचावला ओके विंचुचावला संत एकनाथ खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आता विंतू चावला वृक्षिक चावला इथून तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कविता दिलेली आहे ही जे की आहे विद्यार्थी मित्रांनो शांत केली जनार्दने संत एकनाथ यांची कविता यावरती काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही सोडवा बघा प्रश्न या पाठ्यपुस्तकातील आता तुम्हाला यामध्ये तर सर्वच कवितांची किंवा सर्व कवितांची म्हणजे नाइंटी पर्सेंट किंवा ऐंशी टक्के पन्नास टक्के कवितांचं वरती प्रश्न न्� दिले आहेत सर मग आता यामधील किती प्रश्न तरी कवितांचे प्रश्न सोडवायचे कोणतेही चार कविता तुमच्या आवडत्या निवडत्या चार कविता सिलेक्ट करा आणि त्या चार कवितांची आन्सर देण्याची टाईम लावून प्रयत्न करा तुम्हाला यामधील कोणतं तरी यामधील म्हणजे पूर्ण एफचं केलं तर नक्कीच छान आहे बट ज्यांना नाही जमणार त्यांनी फक्त काय करा टाईम लावा टाईम लावून तुम्ही अन्सर्स देण्याचा प्रयत्न करा ओके फक्त चार कविता जे विद्यार्थी हे करतात त्यांना नक्की पेपर सोपासा जातो बट जे करत नाही फक्त पी एफ घेत आहेत ते बोलते सर काही आलं नाही आता कसं येणार दादा जर तू अभ्यासच केलेला नसेल तर कशा पद्धतीने येणार पाठ पद्य पाठ नऊ आहे समुद्र कोंडून पडल आहे कवी बस कवी वसंत आबाजी डहाके ओके यांची कविता आहे यावरती काही प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो ओके पुढे जाऊया उपयोजित मराठीमध्ये देखील उपयोजित मराठीमध्ये देखील तुम्हाला खूप काही आय एम पी सांगणार आहे बरं का विद्यार्थी मित्रांनो उपयोजित मराठी त्या आता पद्य अकरा आहे ज्यामध्ये आरशातील श्री बनसोडे ओके यांच्या आता आरशातील श्री दिलेली आहे त्यावरती विद्यार्थी मित्रांनो काही प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवा कोणती चार यामधील आय एम पी तुम्ही सोडवून बघा ओके ती रसग्रहण दिलेलं आहे कवितेंचं रसग्रहण ज्यामध्ये मी तुम्हाला पी डी एफमध्ये देणार आहे त्यानंतर हा विभाग तीन साहित्य क साहित्य प्रकार कथा ओके अगदी महत्त्वाचं शिक्षण आहे किंवा विभाग आहे तीन साहित्य प्रकार कथा कथा साहित्य प्रकार परिचय कृती करा कथा या शब्दांचा शब्दांश अर्थ कथा या शब्दांचा शब्दांश अर्थ त्यानंतर आमदे आहे यासाठी कथा लिहिल्या जाऊ शकतात आता मोस्ट आय एम पी सांगतोय बरं का विद्यार्थी मित्रांनो यामध्ये ही जी काही आहे मोस्ट आय एम पी आहे उपयोजित मराठीमध्ये आणि ह्या जी काही कथा साहित्य प्रकार तुमचा साहित्य प्रकार कथा साहित्य प्रकार ओळख कथा जी काय आहे यामध्ये ही आय एम पी असणार आहे सर्व क्वेश्चन्स आय एम पी असणार आहे यामधील सर्वच्या सर्व करून जा कथा म्हणजे ओके कथा म्हणजे हे सर्व लिहायचं आहे त्यानंतर उत्तरे लिहा कथेचा जन्म कसा झाला स्पष्ट करा त्यानंतर आ आहे कोणत्या मूळ धातूपासून कथा हा शब्द रूढ झाला ते लिहा त्यानंतर आधारित मित्रांनो ही कथेचे पूर्व थोडक्यात स्पष्ट करा ई मध्ये आहे कथेच्या सादरीकरणाचे दोन पैलू स्पष्ट करा त्यानंतर ऊ मध्ये आहे कोणत्या विशेषांमुळे कथा आजही लोकप्रिय आहे ते लिहा बघा हे सर्व क्वेश्चन्स मोस्ट आय एम पी आहे मोस्ट आय एम पी आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो सर्व क्वेश्चन्स पाठ करा सर्व क्वेश्चन्स रिवाईज करा सर्व क्वेश्चन्सचा अभ्यास करा पेपर नक्की सोपं असेल तुम्हाला बट जर तुम्ही याचं जर तुम्ही याचा अभ्यासच करत नसाल तर पेपर तुम्हाला हार्डच वाटेल ना दादा तुम्ही सर्व जे काही मी या व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ बघत नाही डायरेक्टली पासवर्डसाठी स्किप करून व्हिडिओ बघता आणि मग बोलता सर आय एम पी तर आलंच नाही आय एम पी दादा तू व्हिडिओ बघितलेली असेल तर कळेल ना कोणती एम पी सांगितली गेली होती त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो चौथा कथेला समर्पक शेवटही असतो याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा तुमचे मत स्पष्ट करा त्यानंतर कथेचे सादरीकरण ही एक कला आहे आणि योग्य प्रयत्नाने ही कला साध्य होऊ शकते या विधानाबद्दल तुमचे मत स्पष्ट करा त्यानंतर सहा आहे कथाकथन आणि कथा अभिवाचन यासाठी व्यावसायिक संधीचे क्षेत्र ओके व्यावसायिक संधीचे क्षेत्र लिहायचे आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कथांवर आधारित कृती आता तुम्हाला कथा दिली जाईल शोध ओके एक मध्ये आहे शोध कृती करा आता तुम्हाला कथांवर आधारित प्रश्न दिलेले आहेत ओके okay, कथांवरती आधारित प्रश्न सर्व प्रश्न रीड करा जे काही दिली गेलेले आहेत ओके okay, आणि सर्व प्रश्न सॉल्व्ह करून बघा नक्कीच पेपर तुम्हाला इझिएस्ट वाटेल ओके okay, त्यानंतर या विद्यार्थी मित्रांनो okay, गढी ओके गढी यावरती प्रे, यावरती प्रश्न आहेत चौकटी पूर्ण करा सर्वप्रथम ते वाचा ओके okay, वाचा यामध्ये जरी त्याचं पीडप नाही बट तुमच्या पाठ्यपुस्तकात आहे ना ते वाचा आणि त्यानंतर त्यावरती तुम्ही उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करा ओके त्यानंतर या विद्यार्थी मित्रांनो यामधील सर्व क्वेश्चन्स आहे जे काही शिक्षण विभाग तीन आहे यामधील सर्व क्वेश्चन्स अप अगदी उपयुक्त अग आहे अगदी महत्त्वाचे आहेत त्यामध्ये आता बघा तुम्हाला सोमत दिला आहे सोमत लेखनचे सर्व प्रश्न अटेम्प्ट करा सर्व प्रश्न सोडवा यासाठी पुरे परिपूर्ण गुण मिळतात त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अभिव्यक्ती आता अभिव्यक्ती दिलेली आहे तुम्हाला पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये विभाग चार उपयोजित मराठी ओके शेवटचा शिक्षण आहे ना हो आणि यामध्ये हा देखील अगदी महत्त्वाचा अगदी महत्त्वाचा प्रश्न असतो यामध्ये उपयोजित आहे अनेक विद्यार्थ्यांना गुण मिळत नाही याचं रिझण काय असावं बघा विद्यार्थी मित्रांनो मुलाखत लेखन आता मुलाखत लेखन कृती चार खालीपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा मुलाखतीचे हेतू थोडक्यात विशद करा विद्यार्थी मित्रांनो मुलाखत घेण्याचे कारण थोडक्यात हेतू जो काही असतो तो थोडक्यात तुम्हाला लिहायचा आहे त्यानंतर मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी याविषयी माहिती तुमच्या शब्दांत स्पष्ट करा लिहा त्यानंतर तिसरा आहे मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित संवाद असतो हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा त्यानंतर मुलाखतीचा प्रारंभ हा स्रोत्यांच्या व वाचकांच्या काळजाचा ठाव था घेणारा असावा याविषयी थोडक्यात आपले मत विषद करा त्यानंतर पाच मुलाखत घेताना घ्यावायची दक्ष दक्षता विषय दक्षता विषयी लिहा त्यानंतर सहा मुलाखत घेताना नक्की काय करावे याविषयीचे मत मुद्दे विशद करा त्यानंतर आ खालीलपैकी कोणतेही दोन कृती सोडवा आता विद्यार्थी मित्रांनो दिल्या मुद्द्यांच्या आधारे मुलाखतीच्या स्वरूपाविषयीची माहिती सुमारे दहा ते वीस वळून स्पष्ट करा ओके मुद्दे दिले आहेत आता तुम्हाला काय करायचं आहे माहिती विषद करायची आहे त्यानंतर जाऊया पुढे विद्यार्थी मित्रांनो सर्व काही वाचून घ्या त्यानंतर माहितीपत्रक काय खालीलपैकी कोणतेही दोन कृती सोडा महि माहितीपत्रकाचे स्वरूप स्पष्ट करा माहितीपत्रक म्हणजे काय काय ते सोद सुदा स्पष्ट करा बाकी सर्व प्रश्न तुम्ही वाचून घ्या म्हणजे असे या वायरचं काही नसणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अहवाल लेखन आता अहवाल लेखनमध्ये पहिला आहे अहवाल हे एक उपयुक्त दस्तऐवज आहे हे विधान स्पष्ट करा अहवाल हा कोणत्या कार्य कोणत्याही कार्यक्रमाचा आरसा असतो या विधानाची सार्थकता स्पष्ट करा त्यानंतर विश्वसनीयता हे अहवालाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे सोदारण स्पष्ट करा शब्द मर्यादा हा आदर्श अहवालाचा विशेष आहे हे सविस्तर विशद करा आ खालील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखन करताना लक्षात घ्या घ्या वावी तुमच्या शब्दांतील या अहवालाची भाषा अहवाल लेखकाच्या भाषेवरील प्रभुत्व सारांशरूप विविधता विश्वसनीयता अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करा ओके सर्व क्वेश्चन्स आय एम पी आहेत सर्व क्वेश्चन्स करून जा ओके जो काही विभाग तीन आणि विभाग दोन आहे याच्या बाहेरील काही येणार नाही सर्व करूनचा विभाग तीन विभाग तीन विभाग चार आणि आता विभाग पाच शेवटचा आहे ना हा व्याकरण व लेखन व्याकरण व लेखनामध्ये विद्यार्थ्यांना व्याकरण यावरती विद्यार्थ्यांना मार्क मिळत नाही व्याकरण व्याकरणावरील ज्या काही कृती आहेत तेरा पेजेसच्या कृती आहेत सर्वच्या सर्व ए टू झेड करून जा यामध्ये सर्व काही आय एम पी असेल व्या व्या वाक्य प्रकार कृती आहे असूचनेनुसार कृती करा किती अपाट पाऊस पडला वरील वाक्याची योग विधानार्थी वाक्य ओळखून लिहा काल काय कमी पाऊस पडला का काल कमी पाऊस पडला काल खूप पाऊस पडला काल खूप पडला नाही ही इमारत खूपच उंच आहे ओके हा तर दुसरा आहे सर्वप्रथम किती अफाट पाऊस पडला काल काल खूप पाऊस पडला ओके विधानार्थी काल खूप पाऊस पडला त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वरील वाक्याचे योग्य उद्गार अर्थी वाक्य ओळखून लिहा ही इमारत काही कमी उंच नाही ही इमारत किती उंच किती लहान आहे इमारत बापरे केवढी उंच आहे ही इमारत आजच्या जीवनात विलक्षण वेग वेगवानता आढळते बघा चौथक जे काय बापरे केवढी उंच आहे ही महाराज हे आहे जनार्थी वाक्य पुढे जाऊया या खालील वाक्यांचे उद्गारार्थी वाक्य ओळखून लिहा विलक्षण वेगवानता आजच्या जीवनात आढळते का किती विलक्षण वेगवानता आढळते आजच्या जीवनात त्यानंतर आहे आजच्या जीवनात विलक्षण वेगवान वेग वाढता आढळते खूप विलक्षण वाढता आजच्या जीवनात आढळत नाही तर विद्यार्थी तिसरं योग्य आहे त्यानंतर खालील वाक्याचे विधानार्थी वाक्य ओळखून लिहा खालील वाक्याचे विधानार्थी तर विवाद विधानार्थी वाक्य विचारलं जातं त्यामुळे तुम्ही सर्व काही आय एम पी आहे त्यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे शोधा सूचनेप्रमाणे सोडवा ज्यामध्ये परश परशाने प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता आरती करा त्यानंतर जाऊयात पुढे समासकृती आता बघा समासमध्ये तुम्ही समासाचं प्रिपरेशन करा आणि समासामध्ये यामध्ये जे काही प्रश्न दिले आहेत ते तुम्ही सोडवून बघा बट विथ आन्सर तुम्ही फक्त गुगलवर नका शोधू त्याचा सराव करून तुम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करा पेपर सोपा वाटेल त्यानंतर पुढे मित्रांनो स्त्री पुरुष या सामाजिक शब्दातील समास तुम ओळखून लिहा आता समाज ओळखून लिहायचा आहे त्यानंतर योग्य पर्याय निवडा योग्य पर्याय निवडायचा आहे सिमर चित्र रंगवतो या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो भाव्य प्रयोग आहे कर्तरी प्रयोग आहे लोकांना पुढे वाटणे वेगळे आता फक्त तुम्हाला प्रयोग ओळखून लिहायचा आहे जो काही प्रयोग असणार आहे एक्सपेरिमेंट असणार आहे तो तुम्हाला शोधून लिहायचा आहे जाऊयाच विद्यार्थी मित्रांनो पुढे ज्यामध्ये आहे तुम्हाला अलंकार कृती योग्य पर्याय निवडा पुढील काव्यपंक्तींचा अलंकार ओळखून लिहा ओके मुंगी उडाली आकाशी तिने गळतील तिने तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो अलंकार कृती ज्यामध्ये आहे मुंगी उडाली आकाशी तिने गेले सूर्याशी अनर्थास अर्थांतर न्यास त्यानंतर अनन्वय अनन्वय आहे ओके जे काय आहे ते ओळखून लयचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊयात ज्यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो अनेक प्रश्न दिले आहेत सर्व काही प्रश्न आय एम पी आहेत योग्य पर्याय निवडून लिहा या अलंकारात उपमेहाला उपमेयाची उपमा घ्यावी लागते तर जो काही अलंकार आहे तो ओळखून लिहायचा त्यानंतर आहे पुढील उदाहरणातील अपमान ओळखून लिहा अपमान व उपमेय हे हो। देखील शोधण्याचा प्रयत्न करा वाक्यप्रचार कृती वाक्यप्रचार कृतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो जमीन आसमानाचा फरक असणे जमीन आसमानाचा फरक असणे या वाक्यप्रचाराचा अर्थातील पर्यायांतील ओळखून लिहा ओके पर्यायांतील ओळखून लिहा ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो खूप तफावत असणे फरक नसणे जमीन पाहणे जमिनीवर असणे खूप तफावत असणे ओके विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आहे तुम्हाला पुढील प्रश्न जे की वाक्यप्रचारांवरती आधारित आहे सर्व प्रश्न आहे पी सर्व सोडवून बघा ओके विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर वाकप्रचारांचा योग्य अर्थ शोधून लिहा योग्य अर्थ शोधून लिहायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो विभाग पाच ज्यामध्ये लेखन आहे त्यामध्ये आहे तुम्हाला आ खालीलपैकी कोणते एक विषयावर सुमारे तुमचे दोनशे ते दो अडीचशे शब्दांत निबंध लिहा कोरोना संकटाचे मानवी जीवनावरील परिणाम किंवा पोलिसाचे मनोगत जल व्यवस्थापन भा भाष्य भाष्यकालीन नियोजन भूक नसती तर चला मन उडवूया घडवूया सॉरी आता बघा विद्यार्थी यापैकी कोणते दोन विषयांवरती करा किंवा एका विषयांवरती करा बट टाईम मॅनेजमेंट होईल शेवटचे दहा मिनिटात होईल असं तुम्ही नियोजन करून लिहा दोनशे दो ते अडीचशे शब्दांमध्ये तुमची रायटिंग स्किल किती फास्ट आहे तुम्हाला इम्प्रुव्हमेंट करायची आहे का काय ते लगेच कळेल कृतीपाचा खालीपैकी कोणते एक विषयावर सुमारे दोनशे ते अडीचशे शब्दांत निबंध लिहा खालीपैकी कोणतेही दोन विषयांवरती विद्यार्थी मित्रांनो निबंध लिहा म्हणजे तुम्हाला ते सोपंसं वाटेल ओके किती विषय दिले आहेत टोटल चोवीस विषय दिलेले आहेत सॉरी पंचवीस विषय दिलेले आहेत ओके तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आय होते आणि तुम्हाला आय होप पीडीएफचे सर सर्व पासवर्ड किंवा पी एफचे जे काही तुम्हाला कोड आम्हाला सेंड करायचे व्हॉट्सअपवरती ते स्क्रीनवरती दिसलेले असतील बघा विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांना एक आय एम पी लास्टची एम पी सांगतो ती सर्व क्वेशन्स इम्पॉर्टंट आहेत सर्व क्वेशन्स अटेम्प्ट करा आणि बोर्ड परीक्षेमध्ये जरी उत्तर जरी आलं तुम्हाला तुम्हाला काही लोचा वाटला क्वेश्चन पेपरमध्ये काही तुम्हाला वाटलं की अरे यार या तर अॅन्सर्सच नाही आहे किंवा यामध्ये आन्सर्स सापडतच नाही आहे तुम्ही त्याचं चुकीचं जरी आन्सर लिहिलं अटेम्प्ट केलेलं आहे ना मार्क मिळणार म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की खाली प्रश्न तर आहे पण वृत्ती त्याचं उतारामध्ये त्याचं उत्तरच नाही आहे सो तुम्ही तिथे रॉंग ऍन्सर जरी लिहिलं तरी तुम्हाला तिथे मार्क मिळून जाईल जर क्वेश्चन पेपरची गलती हो असेल तर सो so, सर्व क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट करा जिथे तुम्हाला काही मांडता येत नाही तिथे काहीतरी चुकीच लिहिण्याचा प्रयत्न करा म्हणजे तिथे तुम्हाला अर्ध्याच्या जागी सॉरी एकच्या जागी अर्धा गुण तरी मिळेल सो so, सर्व क्वेशन्स अटेम्प्ट करा हे तुम्हाला लास्टला सांगतो आणि बघा विद्यार्थी मित्रांनो एफसाठी व्हॉट्सअपला टेक्स्ट करा ओके लास्ट एंडला मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की आम्ही एक मिनी कोर्स आणणार आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याचं नाव असणारे स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि विद्यार्थी मित्रांनो या स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये आम्ही तुम्हाला शिकवणार ऑनलाईन सोशल मीडिया थ्रू पैसे कसे कमावे म्हणजेच हाऊ टू अर्न मनी ऑनलाईन किंवा हाऊ टू अर्न मनी थ्रू सोशल मीडिया ओके सोशल मीडियावरनं इन्कम कशी जनरेट केली जाऊ शकते ते तुमचं इंस्टाग्राम असेल ते तुमचं व्हॉट्सअप असेल ते तुमचं जे काही टेलिग्राम आहे ते असेल आणि यूट्यूब असेल ओके okay, यावरनं तुम्हाला पेमेंट कशी मिळेल इन्कम कशी जनरेट होईल विद्यार्थी मित्रांनो ही आम्ही तुम्हाला शिकवणार आहे परमंत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आठ ते दहा हजाराची अर्निंग करू शकता बट तुम्हाला तो तुम मिनी कोर्स जॉईन करावी लागणार त्यानंतर त्यामध्ये दुसरा पॉईंट असणारे विद्यार्थी मित्रांनो बेस्ट कम्युनिकेशन स्किल जर तुम्ही मराठीमध्ये बोलत असाल तर इतर लोकांना कम्युनिकेट करून इतर लोकांशी संभाषण वक्तव्य करून तुम्ही त्यांना इम्प्रेस कशा पद्धतीने करू शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे ओके विद्यार्थी मित्रांनो अगदी सरळ सोपीशी भाषा अर अगर आप हिंदी में हिंदीमध्ये जर तुम्ही हिंदीमध्ये बोलत असाल सो हिंदी भी हम आपको बहुत अच्छी तरीके से हिंदी में पढाएंगे की तरीके से कम्युनिकेशन स्किल होती है उसके बाद तिसरा मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट रहेगा उसमें जो की है गाई मार्केटिंग मार्केट के तीन टाइप आपको जो डिजिटल मार्केटिंग, मार्केटिंग, उसके बाद मार्केटिंग, ये सब हम आपको मार्केटिंग के बारे में कई सारे स्टूडेंट जानते हैं कई सारे स्टूडेंट्स करते भी है अगर आपको भी एक और ज्वाइन करना हो कोर्स की रुपीज फी जो रखी गई है ओनली थाउजेंड रुपीज वन थाउजेंड रुपीजी एक हजार रुपए की विद्यार्थी मित्रों फीजी है ती आता हा कोर्स कसा असणार तर विद्यार्थी मित्रांनो हा कोर्स असणार आहे ऑनलाईन झूम ॲपवरती ओके ऑनलाईन झूम ॲपवरती झूम ॲपवरती डेलीचा एक तास हा कोर्स असणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो मिनी कोर्स आहे स्किल डेव्हलपमेंट कोर्स स्किल डेव्हलपमेंट कोर्स या नावाने सो so, फक्त दहा ते पंधरा दिवसात एंड करणार आहे फक्त दहा ते पंधरा दिवसात बट या दहा ते पंधरा दिवसांत तुम्हाला शंभर टक्के देऊन हाऊ टू अर्न मनी ही मेन थीम असेल ही शिकवणार वेस्ट कम्युनिकेशन स्किल्स शिकवणार आणि तुमच्या सर्व स्किल्स एक स्किल्स तुमच्या इम्प्रूवमेंट करून देणार तुम्ही जे काही ट्रिपल सी किंवा एम एस टी सी चीट, चीट के सी टीचे क्लास लावता ना काही विद्यार्थी ट्रिपल सीचे सो ते लावण्यासाठी तुम्ही हा कोर्स लावा तुम्ही इनकम जनरेट करायला स्टार्ट करणार ओके विद्यार्थी मित्रांनो होप ही व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटली असेल व्हिडिओ आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल सेट करा व्हॉट्सअपवर टेक्स्ट करा सर्व पासवर्ड्स तुम्हाला व्हिडिओवरती दिसलेले असतील सर्व पासवर्ड्स तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला टेक्स्ट करा तुम्हाला लगेच पीडीएफ सेंड केलं जाईल त्या मिनिटाला तुम्हाला पीडीएफ रिसीव होईल आणि आमचे जे काही अपडेट येते ती लगेच टेलिग्राम ग्रुपला सेंड केली जाते सो टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे वरती सेट केलेला आहे सर्व विद्यार्थ्यांचा मनापासून आभार भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर सर्व विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीस मराठीच्या पेपरसाठी हार्दिक 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 शुभेच्छा